नमस्कार, मी शनाय शेख. दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली बित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. निवडणुका आल्यानंतरच सरकारचे मंत्री बाहेर पडतात. खासदार सुप्रिया सुळे यांची भाजप सरकारवर टीका. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर दरडी हटवण्यासाठी मेगा ब्लॉक. सांगवी उपनगर परिसरात आढळला बिबट्याचा वावर. आणि एकीकडे 21व्या शतकात भारत महासत्तेकडे जात असताना अंधश्रद्धा मात्र फोफावली. निवडणुका आल्या की या सरकारचे मंत्री बाहेर पडतात, अन्यथा हे लोक बाहेर सुद्धा पडत नाहीत. सर्वसामान्यांच्या सुखदुःखात यांचं कोणीच उपस्थित नसतात अशी भाजप सरकारवर टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आजपासून दुष्काळ दौऱ्याला सुरुवात केली आहे. दोन तालुक्यातील गावभेटीत आज जिरेगाव आणि वासुंद येथे भेट देऊन गावातील टंचाई आणि कामाचा आढावा घेतलाय. यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुष्काळात जनावरांना हिरवा चारा उपलब्ध व्हावा, तसेच पाणी पुरवठ्याची चार खेपी व्हावी अशी मागणी यावेळी जिरेगावातील ग्रामपंचायतीने खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे केली आहे. सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. त्यामुळे मुंबईमध्ये बसून काही दुष्काळ हा मोबाईल फोनवर दिसण्यासारखी वस्तू नाही. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल पण इथे येताना मला नाशिकवरनं काही फोन आले होते आणि त्याच्यात दिव्य मराठीला आज अशी बातमी आली की काल तिथे महत्त्वाचे नेते आज जाणार आहे. म्हणून काल शेतकऱ्यांना ट्रेनिंग दिलं की आल्यावर काय बोलायचं, काय मागणी करायची. हे सगळं वर्तमानपत्रातलं आहे, माझं कुठलं काल्पनिक नाही आहे. पण हे दुर्दैव आहे की हे सरकार दुष्काळाबद्दल किती असंवेदनशील आहे हे आपण सातत्याने त्यांच्या कृतीमधून पाहिलेलं आहे. भाषणं एक करतात आणि कृती वेगळी असते. हे दुर्दैव आहे की ह्या परिस्थितीत सरकारी यंत्रणा आत्ताच यांच्या बोलण्यात आलं की दादा सांगायचा आणि तुम्ही कामाला लागायचा, पैसे यायचे. तशी अडचण कधीच आपल्याला आधी आलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आणि संघटनेतील सर्व लोक आज माणुसकी म्हणून काम करतात. आपण केलेल्या मागण्यांचा लवकरात लवकर जिल्हाधिकाऱ्यांनी विचार करावा असं मत यावेळी सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलंय. मुंबई द्रुतगती महामार्गावर प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी बातमी ही खूप महत्वाची आहे. या मार्गावर 7 दिवस ब्लॉक घेण्यात येणार आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर दरडी हटवण्यासाठी आणि पावसाळ्यापूर्वीची तयारी असून दर तासाला 15 मिनिटाचा ब्लॉक असणार आहे. तळेगाव टोलनाका ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 जोडणाऱ्या मार्गिकेवरील धोकादायक दरडींचं काम करण्यात येणार आहे. त्यासाठी हा ब्लॉक घेण्यात आला आहे. धोकादायक दरडींचं काम करण्यासाठी 15 मे ते 17 मे आणि 21 मे ते 23 मे दरम्यान हा ब्लॉक असेल. सकाळी 10 ते सायंकाळी 4:30 दर तासाला 15 मिनिटांकरता वाहतूक बंद करण्यात येणार आहे. सांगवी उपनगर जवळच्या संरक्षण खात्याच्या परिसरातील जंगलात आज सकाळी बिबट्याचा वावर झाल्याचं निदर्शनास आलंय. यामुळे CQE प्रशासनाकडून सर्व कर्मचारी रहिवाशांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. CQAE मध्ये संरक्षण विभागासाठी फायर फायटिंग उपकरणे आणि रसायने तयार करण्यात येतात. सोमवारी सकाळी परिसरातील CCTV फुटेज आणि काही नागरिकांच्या माहितीनुसार बिबट्या दिसल्याचं स्पष्ट झाले. CQAE परिसरात 65% जंगल आणि 35% इमारतींचं बांधकाम आहे. मुठा नदीलगत सांगवी उपनगराच्या भरवस्तीलगत बिबट्या दिसल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. CQAE प्रशासनाकडून लेखी परिपत्रकाद्वारे स्थानिक रहिवाशी आणि सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना खबरदारी घेत सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. दरम्यान उन्हामुळे दररोज 1000 नागरिक पहाटे आणि रात्री 11 वाजेपर्यंत चालण्यासाठी या परिसरात येत असतात. गेल्या 2 दिवसांपासून खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. एकीकडे 21व्या शतकात भारत महासत्तेकडे वाटचाल करत असताना दुसरीकडे अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. आजच्या वैज्ञानिक युगात अंधश्रद्धा पाळणाऱ्यांची संख्या कमी होताना पाहायला मिळत नाही. विशेषतः एका झाडाचा कर्णे करण्यासाठी वापर होतो हे ऐकून तुम्हाला आश्चर्यसुद्धा वाटलं असेल, पण हे खरं आहे. त्या झाडावर अनेकांनी लिंबू, मिरची, काळ्या बाहुल्या, टाचण्या बांधून खेळ ठोकले. तसेच ज्यांच्या नावाने कर्णी करायची त्या व्यक्तीच्या नावाने चिठ्ठ्या देखील लावल्या आहेत. समाजात अंधश्रद्धा पसरवण्याची संख्या दिवसेंदिवस फोफावली असून अनेक भोंदू बाबांनी धंदा मांडल्याचं यावरून दिसून येत आहे. एका झाडाचा कर्णी करण्यासाठी वापर करण्यात येतोय. अनेकांनी या झाडावर लिंबू आणि मिरची बांधून खिळे ठोकलेत. याशिवाय कर्णी करणाऱ्यांच्या नावावर चिठ्ठ्या देखील लिहून ठेवल्यात. याविषयी आंघोळीची गोळी खिळेमुक्त झाडे अभियानाच्या सदस्यांनी भई इथले संपत नाही म्हणत ते झाड लिंबू मिरची मुक्त केलंय. गहुंजे स्टेडियम शेजारी पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर हायवेपासून 100 मीटर अंतरावर एक झाड आहे. त्या झाडाचा कर्णी करण्यासाठी वापर केला जातोय. लिंबू, काळ्या बाहुल्या, टाचण्या, बिब, सुई, मिरची आणि चिठ्ठ्या झाडावर खिळे मारून लावल्या जात आहेत. या झाडाबाबत आंघोळीची गोळी खिळेमुक्त झाडे अभियानाच्या सदस्यांना एक जागरूक नागरिकाने ही माहिती दिली. सर्व सदस्यांनी सदरील झाडाची पाहणी करून तात्काळ हे झाड खिळेमुक्त आणि लिंबू मिरची मुक्त केले आहेत. माध्यमातून आम्हाला काल एका गहुंजे येथील नागरिकाचा व्हॉट्सअपवरती मेसेज आला की एका झाडाला खिळे आणि लिंबू मिरची असे खोकलेले आहेत. तेव्हा आमच्या टीमने तात्काळ त्या लोकेशनला जाऊन ते झाड खिळेमुक्त करण्याचा आणि लिंबू मिरची मुक्त करण्याचा प्रयत्न केला.
झाडांवर खिळे ठोकल्याने झाडांनाही वेदना होतात ही भावना लोकांमध्ये कमी होत चाललेली आहे. आपल्या स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आत्तापर्यंत लोक ॲडव्हर्टायझिंगसाठी पोस्टर लावत होते इथपर्यंत ठीक आहे, आता झाडांवर लिंबू मिरची आणि चिठ्ठ्या लावल्या जातात हे पाहून खूप वाईट वाटलं. त्यामुळे पहिल्यांदा या अशा प्रकारच्या अंधश्रद्धा पुढे वाढू नयेत यासाठी आम्ही जाऊन झाडावरचे खिळे काढले, लिंबू काढलं आणि आम्ही तिथे अशा प्रकारे पुढे लोकांनी करू नये म्हणून तिथे चिठ्ठी लिहून त्यांना सांगून आलेलो आहोत. त्याप्रमाणे जर पुढे कोणी पाहिलं तर एखादं झाड तरी नक्की वाचेल आणि कुणीही तिथे खिळे ठोकणार नाही. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा डिमांड न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपर फास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत्रा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. शनिवार पेठेतील मेहूनपुरा येथील एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील गोदामाला सकाळी भीषण आग लागली आहे. प्रभा चित्रपटगृहासमोरील गली जोशी संकुल ही 7 मजली इमारत आहे. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये औषधी साहित्याचं गोदाम आहे. या गोदामात सकाळी 8:45 आग लागली आहे. गोदाम बंद असल्याने आतून मोठ्या प्रमाणात धूर येत होता, त्यामुळे बाजूला राहणाऱ्या लोकांचा त्यांना त्रास होऊ लागला. अग्निशमन दलालयाची माहिती मिळताच काही गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात आणि आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलंय. आम्ही सुट्ट्यांचे दिवस म्हणून आम्ही सगळेजण निवांत उठतो, तर नेमकं काय झालं, 7:30 दरम्यान यांनी आम्हाला सांगितलं की शेजारच्यांनी की आग हे झाले म्हणून, थोडंसं धूर येतोय म्हणून. तर आम्ही तिथनं पाहिलं की येणं नुसतं धूर आहे, पण नंतर त्याचं ग्रॅव्हिटी जी बघितली ना ती खूप जास्त प्रमाणात होती, म्हणून आम्ही पटकन मुलांना, मी माझ्या मुलांना ओढलं, झोपेतूनच ओढलं आणि बाहेर नेलं आणि त्याचं धुराचं प्रमाण खूप वाढत होतं. मग पटापट शेजारच्यांनी पण दुसऱ्या शेजारच्यांना जागा केलं, सगळ्यांना घेऊन आम्ही सगळे पटापट खाली उतरलो आणि खाली गेल्यावर बघतो तर तिथं खिडकीतून आग येत होती. फायर ब्रिगेडला फोन केला, ते लगेच आले आणि त्यांनी पण प्रयत्न चालू आहे. आतापर्यंत 8 ते 10 बंब झालेत हे करून. साधारण 8:30 आगीचा कॉल कंट्रोल रूमकडे आला. कसबा अग्निशमन केंद्राची गाडी सोडली होती. कसबा अग्निशमन केंद्राची गाडी घटनास्थळी पोहोचल्यानंतर धुराचं प्रमाण आणि आगीचंही प्रमाण प्रचंड असल्याने त्यांनी मदतीची मागणी केली. मदतीच्या मागणीवर नंतर कंट्रोल रूमकडून अनेक बाकीच्या गाड्या प्लेस करण्यात आल्या. इथं प्रत्यक्षदर्शी इथं आल्यानंतर लक्षात आलं की धूर खूप मोठ्या प्रमाणावर आहे, तसंच आगीचंही प्रमाण खूप मोठं आहे. माहिती घेतली असता असं समजलं की फार्मास्युटिकल कंपनीचं एक स्टोरेज वजा ऑफिस पण आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर माल आत स्टोअर केलेला आहे. त्याचा परिणाम असा झाला की खूप वेगळ्या पद्धतीचा धूर, की रेग्युलर धुरापेक्षा वेगळ्या पद्धतीचा धूर, की जो श्वसनास त्रासदायक आहे, असा धूर खूप मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेला आहे. वर साधारण 18 ते 20 फ्लॅटमध्ये काही नागरिक अडकले होते, लहान मुलापासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत. त्या लोकांना, काही लोकांना पहिल्या दुसऱ्या मजल्यावरच्या लोकांना खाली आणलं आणि बाकीच्या लोकांना वर टेरेसवर सेफली वर नेण्यात आलं. आणि आपण एक्झॉस्ट ब्लोअर आणि BSH वापर यात आपण करावा लागला, कारण का धुराचं प्रमाण खूप प्रचंड असल्यामुळे एक्झॉस्ट ब्लोअर आणि धुराचं BSH वापर केला आणि लोकांना 25 ते 26 लोकांना रेस्क्यू केलेलं आहे. आग विझवायचं काम आग पूर्णपणे कंट्रोलमध्ये आहे, फक्त कूलिंगचं काम चालू आहे. सध्या महाराष्ट्राचा शेतकरी चिंतेत आलाय. पाणी चारा टंचाईमुळे शेतकरी राजाने आपले पशुधन विक्रीला काढलंय. बैलगाडा शर्यत बंदीचा सुद्धा मोठा फटका शेतकऱ्यांना बसलाय. विक्रीसाठी येणाऱ्या गुरांची संख्या वाढली, मात्र कवडीमोल भावाने आपली जनावरं शेतकऱ्यांना विकावी लागतात, त्यामुळे शेतकरी चिंतेत आलाय. शेतकऱ्यांच्या गुरांना खरेदी करणारे खरेदीदार ही गुरांच्या बाजाराकडे फिरकेनासे झालेत. विक्री करणाऱ्या गुरांना अपेक्षित भावही मिळत नसल्याने पशुपालक शेतकरी सांगतायत. जी दाहकता आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांकडे चारा आणि पाण्याची उपलब्धता नाही आहे. खेड तालुक्यातील कितीतरी गावं दुष्काळग्रस्त झालेली आहेत, त्याच्यामुळं अशा गावांमध्ये चाऱ्याची उपलब्धता नसल्यामुळं उत्तर पुणे जिल्ह्यातले आणि खेड तालुक्यातले बहुतांश शेतकरी चाकांच्या बाजारात बैल विक्रीसाठी आणत आहेत. बैल विक्रीसाठी आणूनसुद्धा या ठिकाणी त्यांना त्या पद्धतीनं ग्राहक मिळेलच याची कुठल्याही प्रकारची खात्री नाही आहे. व्यापारीसुद्धा चाकांच्या मार्केटमध्ये फारसे फिरकत नाहीत. त्याचप्रमाणे बैलगाड्या शर्यतीवरती जी बंदी आलेली आहे त्या बंदीचा असा परिणाम झालेला आहे की
की जे शर्यतीचे बैल आहेत खिल्लार मांदीचे वगैरे गावरान बैल हे बैल मुळात शेतकऱ्यांनी इथं या बाजारात विक्रीसाठी आणले तरी सुद्धा बैलगाडा शर्यतबंदी असल्यामुळे ते खरेदी करायला कोणीच ग्राहक मिळत नाही. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील गुरांच्या बाजारात 210 बैल विक्रीसाठी आणण्यात आले होते. त्यापैकी 160 बैलांची विक्री होऊन अवघा 10,000-30,000 रुपयांचा भाव मिळाला आहे. 110 म्हशी विक्रीसाठी आल्या होत्या. त्यापैकी 80 म्हशींची विक्री होऊन 20,000-70,000 एवढा भाव मिळाला आहे. विक्रीसाठी आलेल्या 50 जर्सी गायींपैकी 30 गायींची विक्री होऊन 15,000-50,000 रुपये भाव मिळाल्याचं बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. आम्ही आता सध्या चाकण बाजारामध्ये जनावरं हजर करीत आहेत, परंतु बाजार नसल्यामुळे चारा पाणी वगैरे सगळं नसल्यामुळे आम्ही ही जनावरे बाजारात आणतो, पण त्याची किंमत फार मातीमोल होत आहे. शेतकऱ्यावर खूप मोठा अन्याय होत आहे, तरी शेतकऱ्याला ह्या सरकारने काहीतरी हे करावे. उत्तर पुणे जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागातील पशुपालक शेतकरी पाण्याच्या टंचाईमुळे चारा पाण्याच्या दुर्भिक्षामुळेही आपल्या बैलांना थेट बाजाराचा रस्ता दाखवू लागलेत. त्यामुळे चाकणमधील गुरांच्या बाजारात जनावरांची संख्या कडकडीत उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वाढली आहे. दुष्काळी स्थितीमुळे जनावरांच्या चारा पाण्याची सोय होत नसल्याने लेकरांप्रमाणे सांभाळलेल्या पशुधनाची विक्री करावी लागत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आलाय. अहो चारा नाही, पाणी नाही, गाडं पडत नाही, काय परिस्थिती झाली, आम्ही खायला घालाव काय. जनावरांची काय परिस्थिती आहे? लय परिस्थिती, काय आता बोलायची, खायला चारा नाही बांधली. मग हे जे जनावर आहे तुम्हाला विकण्याची वेळ आली, मग आता काय करणार, नसलो चारा पाणी काय करणार, काय कापड टाकायची आम्ही. दरम्यान बैल बाजाराची जागा बदलली गेल्यानेही बडे पशुपालक शेतकरी आणि व्यापारी या भागाकडे येण्यास टाळाटाळ करत असल्याचं काही शेतकऱ्यांनी सांगितलंय. मी अतिशय दुष्काळी भागातला माणूस आहे आणि आमच्या शेतकऱ्यांची आज मोठी समस्या वाईट आहे. पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे, त्यामुळे आम्हाला जनावर शेती मातीमोल भावात वापरावं लागले. पाण्याच्या प्रदुवामुळे आणि चाऱ्याच्या प्रदुवामुळे अतिशय दयनीय अवस्था आमची शेतकऱ्यांची झालेली आहे. काय सांगाल मुलासारखं तुम्ही? आम्ही या ठिकाणी ही जनावर अतिशय गोजीरवाणी मुलाप्रमाणे जपतो, त्यांना चांगला खुराक घालतो, पण आज दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे ही मातीमोल वापरावं लागले जनावर आणि शेतकऱ्यांवर मोठी शोककळा आहे आणि याचं दुःख आमच्या शेतकऱ्यांना अंतकरणात ठसतच आहे. गुरे विक्रीसाठी मोठ्या संख्येने येत असली तरी त्यांना खरीदार मिळत नसल्याची स्थिती असून गुरांची विक्री झाली तरी अपेक्षित किंमतही मिळत नसल्याने पशुपालक शेतकरी मात्र रडकुंडीला आलाय. याकडे आता प्रशासन लक्ष देणार का, हाच प्रश्न पुणे जिल्ह्यातील बळीराजाला पडलाय. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आगामी सन्माननीय अध्यक्ष कोण असेल या चर्चेबरोबरच आता 2020 सालचे साहित्य संमेलन कोठे होणार याविषयी साहित्य वर्तुळात चर्चा सुरू झाली. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यालय 3 वर्षासाठी मराठवाडा साहित्य परिषदेकडे गेल्यामुळे साहित्य संमेलन हे मराठवाड्यातच व्हावं यासाठी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. लातूर किंवा उस्मानाबादला संमेलन होण्याची शक्यता वर्तवली जाते. नागपूरच्या विदर्भ साहित्य संघाकडे 3 वर्षापासून असलेले साहित्य महामंडळाचे कार्यालय 1 एप्रिलपासून पुढील 3 वर्षासाठी औरंगाबाद येथील मराठवाडा साहित्य परिषदेकडे गेले आहे. यवतमाळ येथे झालेल्या 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपामध्ये आगामी 93व्या साहित्य संमेलनासाठी महामंडळाकडे लातूर, उस्मानाबाद आणि बुलढाणा येथील प्रगती वाचनालय या 3 ठिकाणाहून निमंत्रण आल्याचं सांगण्यात आलंय. आजवरचा संमेलनाचा इतिहास पाहता ज्या घटक संस्थेकडे साहित्य महामंडळ जाते त्या संस्थेच्या संमेलनावर वर्चस्व असल्याचं अनेकदा पाहायला मिळालंय. सध्या सोशल मीडियावर टिकटॉक ॲपचा बोलबाला आहे. याचे लाखो युजर असून अनेक जण आपल्यातील सुप्त गुण यावरील व्हिडिओच्या माध्यमातून जगासमोर मांडतात, परंतु टिकटॉकवरील असाच एक व्हिडिओ वाकड पोलिसांच्या हाती लागलाय आणि तरुणाची रवानगी थेट पोलीस ठाण्यात झाली आहे. दीपक आबा दाखले असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. वाढीव दिसताय राव या लावणीवर कोयता घेऊन व्हिडिओ काढणं त्याला चांगलंच महागात पडलंय. या घटनेचा अधिक तपास वाकड पोलीस करतायत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हरीश माने यांच्या हाती एक टिकटॉक व्हिडिओ लागलाय. त्यात वाढीव दिसताय रावले वाढीव दिसताय या लावणीवर आरोपी दीपक हातात कोयता घेऊन घराबाहेर पडताना पाहायला मिळतोय. व्हिडिओ बरोबरच लावणी ही लावली आहे हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शहरात व्हायरल होतोय आणि व्हायरल होत तो वाकड पोलिसांपर्यंत पोहोचलाय. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक हरीश माने यांच्या पथकाने दीपकचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे. त्याच्यावर शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश आणि गुन्हे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
काहीही गुन्हा नसताना फक्त प्रश्न विचारला म्हणून तरुणाला पोलिसांनी अमानुष मारहाण केल्याची घटना पुण्यात घडली आहे. आता या तरुणाच्या तक्रारीवर पोलीस आयुक्त कोणती कारवाई करणार असा सवाल या निमित्ताने नक्कीच उपस्थित होतोय. पुण्यातील नदीपात्रात असलेल्या चौपाटीमध्ये शंतनू संजय सुर्वे हा तरुण रात्री 12:30 दरम्यान मित्रांसमवेत खाण्यासाठी आला होता. शंतनूचं शिक्षण अभियांत्रिकीपर्यंत झालंय. रविवारी रात्री त्याचं खाणं सुरू असताना पेट्रोलिंग करत असलेले काही पोलीस घटनास्थळी आले आणि त्यांनी दुचाकींच्या हवा सोडण्यास सुरुवात केली. यात शंतनूच्या दुचाकीचाही समावेश होता. त्यामुळे त्यांनी पोलिसांना हवा का सोडली असं विचारलं. मात्र त्यावर काही उत्तर न मिळाल्याने त्याने आता 5 किलोमीटर बुलेट घेऊन मी कसा जाऊ असा प्रश्न विचारला. त्यावर चिडलेल्या पोलिसांनी त्याला मारहाण केली. यात त्याला दुखापत झाली असून अंगावर मारण्याचे व्रण स्पष्ट दिसत आहेत. मुक्ताई पार्थ सका आईचा आशीर्वाद अशा पुरस्कार प्राप्त रेणुका श्री कला संघाच्या सर्वेसर्वा आणि मधुमती संगीत विद्यालयाच्या सहसंचालिका पुण्यातील पहिला महिला तबला वादक निवेदिता नचिकेत म्हेंद्रे यांच्या सांगीतिक कारकिर्दीविषयी घेतलेला हा आढावा. ज्या वाद्यांवर पुरुषांची मक्तेदारी होती तो तबला, ढोलक, ढोलकी, पखवाज, मृदुंग यासारखी वाद्य वाजवण्यात निवेदिता म्हेंद्रे यांचा हातखंड आहे. तबल्याबरोबरच त्या उत्तम कीर्तनकार आणि नाट्यलेखिका आणि दिग्दर्शिका देखील आहेत. त्यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधी वर्षा हिरे यांनी. पुरुषांची मक्तेदारी होती त्या काळात तबला शिकून पुण्यातील पहिले महिला तबला वादक झाल्या त्या म्हणजे निवेदिता म्हेंदळे. त्यांच्यासोबत आपण आज बातचीत करणार आहोत. मॅडम सांगा, म्हणजे ज्या काळामध्ये पुरुषांची मक्तेदारी चालत होती त्या काळात आपण तबला हे क्षेत्र निवडलं, काय एकंदरीत काय म्हणजे डोक्यामध्ये कल्पना होती की तबलाच का? नाही, असं काही म्हणजे पुरुषांची मक्तेदारी वगैरे हा विषय तेव्हा डोक्यात नव्हताच, पण मला लहानपणापासून असे डबे वाजवायची वगैरे आवड होती. त्यामुळे मग मला आईनी तबल्याच्या क्लासला घालायचं ठरवलं. आनंद गोडसे माझे सर, तर ते म्हणले की माझ्याकडे आत्तापर्यंत कुणी मुलगी शिकायला आलेलीच नाही आहे, मी मुलींना शिकवलेलंच नाही आहे. आणि तोपर्यंत म्हणजे महिला तबला वादक वगैरे नव्हत्याच जास्त. आणि मग आई म्हणली येऊ दे, तर येऊन बसू दे, शिकली तर शिकेल. असं करत मी तबला शिकायला सुरुवात केली. आई फक्त क्लासला सोडायला पहिल्या दिवशी आली, त्याच्यानंतर तिने कधी क्लासमध्ये पाऊल ठेवलं नाही आणि मी शिकत गेले. आणि विशारदपर्यंत झाल्यानंतर मग मला शाळेमध्ये नोकरी लागली. शाळेत मी रेणुका स्वरूप शाळेत वाजवत असताना मग छोटे छोटे प्रयोग, कुठेतरी ढोलकीच वाजव, कुठेतरी पखवाज वाजव, असंही करायचे. म्हणजे जरी तुम्ही 1993 सालापासून या क्षेत्रामध्ये तुम्ही आहात, पण 1980 मी तबला शिकायला सुरुवात केली. अच्छा, 1980 साली. पण एकंदरीत जेव्हा तबला शिकत असताना तुम्ही जसं म्हणालात की सगळे पुरुष होते आणि मी एकटी होती, तर असं तुम्हाला जाणवलं नाही की म्हणजे स्त्री कुठेतरी मागे होती त्या काळामध्ये? खरं सांगायचं तर ते शालेय शिक्षणाचं वय होतं आणि तेव्हा TV वगैरे एवढं काही खूप प्रचार झालेला नव्हता. त्यामुळे शाळा सुटल्यानंतर ज्यांना खेळाची आवड असते अशा मुली ज्या ग्राउंडवर पळतात, तसं आम्ही शाळा सुटली की दप्तर ठेवायचो आणि तबल्याच्या क्लासला पळायचो. त्यामुळे असं काही म्हणजे तेव्हा ॲब्सोल्युटली काही डोक्यात नव्हतं. उलट तुला मी एक आठवण सांगेन की सोलापूरला आमचा एक कार्यक्रम झाला होता आणि मी तेव्हा शाळेतल्या बाईंच्याबरोबर आमच्या कार्यक्रमाला गेले होते, प्रभुणेबाई म्हणून, प्रभुणेबाई आणि पातुरकरबाई. तर तिथे मला त्यांनी अशी कॉम्प्लिमेंट दिली की अगदी प्रोफेशनलसारखी वाजवते. मला तेव्हा प्रोफेशनल शब्दाचा अर्थ पण माहिती नव्हता. मी घरी आल्यावर डिक्शनरीत पाहिला आणि मला राग आला या वाक्याचा की व्यावसायिक तबला, म्हणजे तबल्याचा व्यवसाय करायचा नाहीच, असं एक उगीचंच डोक्यात होतं. आणि म्हणजे अतिशयोक्ती नाही किंवा स्वतःची प्रौढी म्हणून नाही, पण अजूनपर्यंत मी तबल्याच्या साथीचे किती पैसे घेईन हे कधीही कुणालाही सांगत नाही, कारण मला स्वतःला माझ्या तबल्याचं व्यवसायीकरण करायचं नाही आहे
आणि त्या दर्जाने लोक माझ्याकडे बघतात हे माझ्या गुरूंचं यश आहे. त्या काळात म्हणजे तुमचे मार्गदर्शक कोण होते? आनंद गोडसे. म्हणजे मी एका सरांकडे तबला शिकले आणि तबला त्यांनी मला शिकवला. बाकीची वाद्य मी शिकले आणि ती गरज जसजशी गाण्यांची असेल तसतशी ती वाजवत गेले. बाकी मी कुणाकडेही कुठलंही मार्गदर्शन घेतलं नाही. आणि लग्नानंतर असं होतं की स्त्रीचं काही आवडनिवडी बंद पडतात किंवा त्या सोडून जाव्या लागतात. तर माझ्या बाबतीत सुदैवाने तसं झालं नाही. म्हणजे एकंदरीतच तुम्हाला लग्नानंतरही कुटुंबाची साथ या क्षेत्रात तरी लाभले. मिस्टर पण तबलावाजक आहेत. अच्छा. ते संगीत अलंकार आहेत तबल्यामध्ये. त्यामुळे त्यांनी मला कधी कुठल्याही गोष्टीला नाही म्हटलं नाही. पंडित नचिकेत मेंदळे म्हणून आता त्यांचे तबल्याचे चांगल्यापैकी क्लासेस आहेत. मी क्लासेस घेत नाही किंवा मी शिकवत नाही पण मला ते कायम प्रोत्साहन देतात. किंवा एखाद्या ठिकाणी मला अडचण आली वाजवताना तर कसं वाजवायचं. उदाहरणार्थ मी जेव्हा कीर्तनाच्या साथीला बसले, माझे सासरे कीर्तनकार होते अनंतबुवा मेंदळे, त्यांच्या साथीला बसले तर मला पहिलं हे येत नव्हतं, म्हणजे नमनाच्या वेळेचा धुमाळी ठेका येत नव्हता. तो मला माझ्या मिस्टरांनी शिकवला. तबला व्यतिरिक्त तुम्ही कीर्तनही करतात, तर म्हणजे सोशल ॲक्टिव्हिटीज अजून तुम्ही कुठल्या कुठल्या केलेल्या आहेत? कीर्तन मी करते कारण मी संस्कृत बी ए केलं आहे आणि आमची घराण्याची कीर्तन परंपरा असल्यामुळे मी म्हटलं की आपल्या संस्कृतचाही अभ्यास अद्ययावत राहिला पाहिजे आणि संगीतही चालू राहिलं पाहिजे. आणि मग कीर्तन करता करता मी शाळेमध्ये आमच्या राज्यनाट्य संस्कृत स्पर्धांमध्ये आमची शाळा भाग घेत असे. मग तेव्हा मी विचार केला की आता आपण ह्या शाळेमध्ये सुदैवाने चांगल्या नोकरीला आहोत तर आपण असं करू की संगीत नाटकं संस्कृतमध्ये करू आणि ती सादर करू. त्यामुळे तीन तीन अंकी किंवा चार चार पाच पाच अंकी जी संगीत नाटकं आहेत, संगीत शारदा, स्वयंवर, सुवर्ण तुला, ही नाटकं आम्ही एकांकिका करायची आधी एडिट करून आणि ती एकांकिका संस्कृत ट्रान्सलेट करायची. गाण्याच्या त्याच चालींसकट मुलींकडनं ती बसवून घ्यायची आणि राज्यनाट्याला आम्ही ती सादर करायचो. यामध्ये एकच प्याला, स्वयंवर, सुवर्ण तुला या नाटकांना आम्हाला सातत्याने पहिलं बक्षीस. आणि मुलींची शाळा असल्यामुळे पुरुषांच्या भूमिका पण मुलीच करायच्या, त्यामुळे पुरुष अभिनयाचं पण बक्षीस आमच्या शाळेला आणि स्त्री अभिनयाचं बक्षीस पण आमच्या शाळेला. अरे वा, क्या बात आहे. म्हणजे स्त्री कुठेतरी पुढे जात आहे ह्या क्षेत्रामध्ये हे बघून खरंच खूप आनंद झाला. तुम्ही रेडिओवरती पण, सॉरी, आकाशवाणीवरती पण तुम्ही कीर्तन केलेलं आहे, त्याविषयीचा अनुभव काय? अगदी खरं सांगायचं तर मी सहजपणे ऑडिशनचा फॉर्म भरला होता. कारण तबल्याच्या ऑडिशन्स बालोद्यान, युववाणी मी लहानपणी दिलेले आहेत. लहानपणापासून आकाशवाणीवर जायची सवय आहे त्यामुळे भीती नव्हती. पण जेव्हा कीर्तनाच्या ऑडिशनला मी गेले तर ते म्हणले 12 मिनिटात तुम्ही नमन सादर करा. तर 12 मिनिटात नमन आणि अख्खं कीर्तन कसं काय सादर करणार? त्यांना जी काही स्वर चाचणी घ्यायची होती त्याच्यात मी उत्तीर्ण झाले. त्याच्यानंतर मग मी जवळजवळ सातत्याने दर 2-3 महिन्यांनी कीर्तनं करायचे. तिथे कसं होतं की श्रोते समोर नसतातच, आपणच बोलायचं फक्त. त्यामुळे थोडंसं इतर कीर्तनांपेक्षा वेगळं वाटायचं पण जाणवायचं ते लोक डोळ्यासमोर ठेवून बोलायचं. उगच मोठं पांडित्याच्या भाषा आणि हे काही बोलायचं नाही, सोपं सोपं छान बोलायचं म्हणजे तुझं कीर्तन छान होईल आणि सगळ्यांना आवडेल. म्हणजे इतके बारकाव्यांनी आम्हाला तेव्हा सांगणारे शिक्षक पण मिळाले. तुम्ही म्हणतात की जे हाडाचे कलाकार असतात किंवा तुम्ही म्हटलंयत की मी कुठलं म्हणजे कलेचा व्यवसाय करणार नाही, पण मात्र आता जे जो काळ आहे त्याच्यामध्ये कला विकली जाती आहे, तर त्या संदर्भात काय सांगाल? नाही, कला विकली जाते तर आम्ही लोकं त्याच्याकडे लक्ष देत नाही. कारण आम्ही प्रत्येकजण कलाकार जरी असलो ना तरी आम्ही आपापल्या क्षेत्रामध्ये उदरनिर्वाह होण्याइतकं परमेश्वराने आम्हाला सगळ्यांना दिलेलं आहे. आणि ह्या आमच्या सगळ्यांच्यातला एक धागा म्हणजे आमचे सद्गुरु उपासना आणि ध्यानधारणा जी कलेनीच आम्हाला दिली आहे. त्यामुळे आमच्यापैकी कुणीच यामध्ये गुरफटत नाही. पण प्रत्येकाला, रसिकाला, तज्ज्ञ रसिकाला कलेची जाण असते त्यामुळे तो कधीच फुकटात कला घेत नाही आमच्याकडनं. हा अनुभव आहे आणि याच्यासाठी आम्ही रसिकांना शतशः धन्यवाद देणार आहोत. आपल्या आवडीच्या क्षेत्रात कसं मातब्बर व्हायचं याचं उदाहरण म्हणजे निवेदिता महेंदळे. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंकेसह वर्षा ही रेडिनमान न्यूज पुणे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर.
साठी मेगा ब्लॉक। चांदवी उपनगर परिसरात आढळला बिबट्याचा वावर। आणि एकीकडे 21व्या शतकात भारत महासत्तेकडे जात असताना अंधश्रद्धा मात्र फोफावली। याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं। तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ। नमस्कार।